नगरसेवक विनोद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विनोद भोसले मित्र परिवाराच्या वतीनं आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस वाढदिवसाच्या निमित्त सगळ्यांना आवाहन केलं होतं की गुच्छ केक फटाके यांच्या ऐवजी गहू तांदूळ भेट देण्यात यावं. दरम्यान शहरातील गरजू गरीब बेघर तसंच शहरात काही लोक डबे बनवून देतात अशा लोकांना हे गहू आणि तांदूळ त्यांना मदत म्हणून विनोद भोसले मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना देण्यात येणार आहे. या विनंतीला मान देऊन प्रत्येकानं विनोद भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी गहू आणि तांदूळ त्यांना भेट दिली. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे, महेश कोठे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा, राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजेश पवार, नगरसेवक देवेंद्र कोठे, सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौरव करात, काँग्रेसचे सुदीप चाकोते, सुमित भोसले, सुहास कदम, सोहम लोंढे, युवा नेते दत्ता पंत तसंच सोलापूर शहरातील अनेक मान्यवरांनी यावेळी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं. आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदर्श नगरसेवक सी ए विनोद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विनोद भोसले मित्र परिवाराच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम असा आज सकाळपासून सोलापूर शहरामध्ये होत आहे. आज सकाळपासून सोलापूर शहरामध्ये गोरगरीब असतील, कष्टकरी असतील यांना फळवाटप असेल, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं साहित्याचं वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलं होतं. परंतु एक दोन दिवसापूर्वीच आजचे जे ज्यांचा वाढदिवस आहे विनोद भोसले यांनी सर्वांना अशी विनंती केली होती की माझ्या वाढदिवसानिमित्त केक बुके फेटा हाल हार शाल याच्याऐवजी मला भेट म्हणून गहू तांदूळ अशा धान्यरूपे मला मदत करावी अशी त्यांनी विनंती केली होती. की त्याच्या विनंतीमागं असा अर्थ होता की ज्या ज्या सोलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी अनाथाश्रम आहेत, ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत, त्या अशा लोकांना हे धान्य वितरित करण्यात येणार आहे अशासाठी त्यांनी सोलापूर शहरामध्ये विनंती केली होती. आणि सोलापूरवासियांनी देखील भरभरून या उपक्रमाला मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. अशा जो कर्तव्यदक्ष नगरसेवक आहेत आणि समाजोपयोगी कार्यक्रमाला संबंध सोलापूर शहरामधून या उपक्रमाचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अशा ज्यांचा जन्म वाढदिवस आहे अशा आमच्या मित्राला आई जगदंबचरणी बुद्धचरणी हीच प्रार्थना आहे की वाढदिवसानिमित्त त्यांना फार फार दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि राजकीय फार मोठ्या पदावर त्यांची प्रगती हो, एवढीच या ठिकाणी विनंती करते आणि थांबतो.